पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। लोकसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला। या निकालामध्ये विशेषतः महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं चांगलीच आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं आणि यानंतर आता विधानसभेला नक्की काय याबाबत देखील चर्चा सुरू झाल्या आहेत। विशेषतः लोकसभेला विधानसभावाईज जे काही मतदारसंघातली आकडेवारी समोर आली ती कुठेतरी महाविकास आघाडीच्या बाजूनं दिसते आणि याच संदर्भात TV9 मराठीने एक सर्वे केला आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत सतेज पाटील आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीनं लोकसभांचे निकाल समोर आले, लोकांचा मँडेट काय आहे ते समोर आला, त्यानंतर आता TV9 जो सर्वे केला त्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडी कुठेतरी सरस ठरेल असं चित्र दिसते। नाही, मागच्या वर्षी जे काय सरकार या ठिकाणी संविधान सोडून जे आलेलं आहे ते लोकांना मान्य नाही आणि ज्या काय शासकीय उपक्रम असतील किंवा दुष्काळाकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, कांद्याचा विषय असेल, उद्योग महाराष्ट्रातले गेलेले बाहेर असतील, ह्या सगळ्याचं एक एकत्रितपणे उत्तर लोकसभेमध्ये दिलेलं आहे लोकांनी आणि तिची पूर्णावृत्ती म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त हा रोष महायुतीवर त्या ठिकाणी लोकं काढतील अशी आम्हाला खात्री आहे। कारण की महाविकास आघाडीच एक चांगला पर्याय देऊ शकते हा विश्वास तिन्ही पक्षांनी या राज्यातल्या सामान्य माणसांच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे। खरंतर महायुतीचे मंत्री किंवा आमदार असणाऱ्या नेत्यांच्या मतदारसंघात देखील म्हणजे 44 अधिक मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड दिसते, कसं बघताय? नाही, मी म्हटलं तसं विद्यमान सरकारबद्दल प्रचंड नाराजी त्या ठिकाणी आहे। कारण की प्रत्येक गोष्टीवर हे सरकार फेल गेलेलं आहे आणि फोडाफोडीचं विशेषतः राजकारण या सगळ्याला महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे आणि लोकसभेमध्ये देशाची निवडणूक असली तरी राज्यातला जो काही मँडेट लोकांनी दिलेला आहे मला वाटतं त्याच्यापेक्षा मी म्हटलं तसं जास्तीचा मँडेट महाविकास आघाडीला मिळेल। कारण की लोक समाधानी नाहीत, जे काय चालले राज्यामध्ये त्याच्याबद्दल लोक समाधानी नाहीत, किंबहुना सरकारमध्येच आज सुसंवाद आहे का नाही अशी शंका वेगवेगळ्या वक्तव्यातून निर्माण होते। हे जे मँडेट मिळालेलं आहे हे टिकवण्याचं आव्हान एक पुढच्या 2-3 महिन्यामध्ये महाविकास आघाडीसमोर असणार आहे, कशा पद्धतीनं एकत्रितपणे या सगळं आव्हान टिकवण्याचा प्रयत्न असेल? नाही, आपण बघितलं असेल 48 लोकसभा च्या वाटपामध्ये 1-2 जागा सोडल्या तर सगळं वाटप नियोजन व्यवस्थित त्या ठिकाणी झालं, सीट वाटप अगदी सुसूत्रतेनं तिन्ही पक्षांनी केलेलं आहे आणि म्हणून लोकांची इच्छा आहे की आता महाविकास आघाडीनं पुढाकार घ्यावा आणि त्याचा मँडेट लोकसभेत आम्हाला मिळालेला आहे, त्यामुळे आमच्यात कुठं काय अडचण येणार नाही, सीट वाटप व्यवस्थित होईल। आमची अपेक्षा आहे की तिन्ही पक्ष एकत्र बसतील आणि या महिना अखेर किमान प्राथमिक चर्चा आमच्या पूर्ण होतील आणि एक चांगला पर्याय लोकांच्या समोर आम्ही देऊ हा विश्वास आम्हाला आहे आणि म्हणून तिन्ही पक्षांनी निश्चित ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत लोकभावना लक्षात घेऊन महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार। लोकसभेला जी काही आकडेवारी समोर आली त्यावरून विधानसभेला महाविकास आघाडी 150 अधिक जागांपर्यंत जाईल असं दिसतंय, तुमचं काय प्रेडिक्शन आहे आणि काय वाटतं तुम्हाला किती जागांपर्यंत महाविकास आघाडी? नाही, आत्ताच्या प्रेडिक्शनप्रमाणे 154 जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर आहे हे साधारणपणे आपल्याला दिसतंय, परंतु काही स्थानिक समीकरणं असतात, लोकसभेला काही स्थानिक समीकरणं चाललेली असतात, विधानसभेला त्याचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे, मतदारसंघवाईज अभ्यास करून नेमकं याचा परिणाम काय होणार, कारण की आता मतदारसंघामध्ये विधानसभेला कशा पद्धतीची परिस्थिती राहील या सगळ्याचा नीट अभ्यास करून हे 154 मतदारसंघाचं लीड हे अजून 20-25 मतदारसंघामध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। दुसरा एक प्रश्न म्हणजे शक्तीपीठ महामार्गावरून सध्या मोठा गोंधळ सुरू आहे, शेतकऱ्यांचा त्याला प्रचंड विरोध आहे, कोल्हापूरमध्ये मोर्चा देखील होणार आहे, एका बाजूला हा सगळा विरोध आहे, वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना देखील निवेदनं दिलेली आहेत, मात्र तरी देखील पुढच्या कारवाईच्या संदर्भातला अध्यादेश निघाले नाही। मला वाटते सरकारचं धोरण आपण बघितलं, प्रीपेड मीटर्स आता MSEB विजेसाठी लावायचं, कॉन्ट्रॅक्टर धार्जिन हा निर्णय आहे, त्याच पद्धतीनं शेती पंपाला देखील मीटर लावायचा हा कॉन्ट्रॅक्टर धार्जिन निर्णय, शक्तीपीठ मार्ग देखील आता त्याला एक वेगळं स्वरूप धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न होतो आहे, परंतु आहे ते रस्ते आता जे काही रस्ते झाले आता रत्नागिरी नागपूर हायवे जो होतो आहे त्याला लोकांनी विरोध केला नाही, लोकांना तो रस्ता हवा होता, त्यात रस्ता स्वतःहून लोकांनी जमिनी दिल्या, जवळजवळ 800 कोटीचं कंपेन्सेशन लोकांना मिळालेलं आहे, शिरोळमध्ये काही भागात थोड्या तक्रारी आहेत,
परंतु लोकांनी मान्यता दिली, कारण की हा रस्ता व्हायला पाहिजे, होतोय मोठा. आता हा पॅरेलल रस्ता अनेक रस्ते असताना परत हा शक्तीपीठ कशासाठी, तर तो कॉन्ट्रॅक्टरांसाठी हा रस्ता करण्याचा प्रयत्न आहे. गेले 3 महिने हा रस्त्याच्या संदर्भात चर्चा झाल्यापासून कोल्हापूरनं सुरुवात केलेली आहे की त्याला हा रस्ता पर्याय रस्ते असल्यामुळं हा रस्ता करण्याची गरज नाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायची गरज नाही. आणि किंबहुना सांगली आणि कोल्हापूरला जे पूर्वीच्या पुलांच्यामुळं किंवा भरावामुळं जो पुराचा फटका बसलेला आहे तो आणखीन 3 पट वाढणार आहे या सगळ्या रस्त्यांच्यामुळं, आणि शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. आणि म्हणून ताकदीनं 18 तारखेला या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला जागा करण्याचा प्रयत्न करणार आहे. अधिसूचना शासनानं काढली असली तरी लोक कोणीही यासाठी तयार नाही आहेत, आणि त्यांनी शासनानं शहाणपणानं हा प्रकल्प मागं घ्यावा अशी आमची विनंती असते. पालकमंत्री आणि महायुतीचे नेते ह्या देखील या सगळ्या आता महामार्गाला विरोध करतायत, मात्र तरी देखील अध्यादेश निघतोय, मग कुठेतरी राजकीय. आम्ही विरोध गेले 3 महिन्यापासून करतोय, मध्ये निवडणूक असल्यामुळं थोडं थांबलं. निवडणूक झाल्याबरोबर एक बैठक झाली, त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी 18 तारखेच्या मोर्चाची तारीख जाहीर केली, त्यानंतर अनेकांनी यामध्ये भूमिका घेतली, त्यांचं स्वागत आहे, परंतु रद्द करून घ्यावा अशी आमची अपेक्षा असणार आहे त्यांच्याकडून. दुसरा एक प्रश्न म्हणजे जे काही महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण झालं त्यावरून विशेषतः काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडीनं भाजपला लक्ष केलेलंच होतं, मात्र आता RSS देखील या सगळ्यावरून भाजपला कुठेतरी नाराजी व्यक्त करते. ऑर्गनायझर हे त्यांचं जे मुखपत्र आहे त्यामधून आज जहरी टीका भाजपवर खरंतर करण्यात आलेलं आहे. अजितदादांसारख्या माणसाला तुम्ही घेतलं म्हणून ही सगळी परिस्थिती तुमच्यावर ओढावलेली असं RSS म्हणतं. नाही, मला वाटते घेताना त्यांनी भूमिका घेतली होती का हे महत्त्वाचं आहे, आणि म्हणून आत्ता कुणावर तरी खापर फोडायचं आहे किंवा त्याचे परिणाम आता बघितल्यानंतर मग आपली भूमिका करायची हे मला वाटते काय म्हणजे दुतोंडी म्हणतो तशातला प्रकार हा साधारणपणे दिसतो. घेत असतानाच त्याचवेळी हा विषय यायला पाहिजे होता, आणि मध्यंतरच्या काळामध्ये JP नड्डा साहेबांनी जाहीरपणे सांगितलं की आता RSSची आम्हाला गरज नाही, आणि म्हणून मला वाटते आता त्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचं की कशा पद्धतीनं सरकार त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून मी म्हणलं तसं महाविकास आघाडीमध्ये एकूणच फोडाफोडीचं जे काही राजकारण झालं ते लोकांना आवडलेलं नाही हे साधारणपणे आता चित्र स्पष्ट झालेलं आहे. तर पहिला पण हे होते काँग्रेसचे नेते सतेज पाटील, ओरिजिनल सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.